फक्त चौकशी करून मग त्याच्यावर कारवाई करा जे असे द्यावे आणि जे म्हणतात ते जे आहे तो तुम्हाला काय कुणी सांगितलं मग द्यायचं उरलेल्या शिल्लक निधीतून नवीन कामांसाठी दीडपट नियोजन करावे तदनंतर हा निधी तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्रानुसार वाटप करण्यात यावे तालुक्यातील उपलब्ध निधी हा प्राधान्यक्रम यादी याचा अधोरेख रस्त्याची निवड करण्यात येईल बरोबर आहे ना मी बोलतो बरोबर चुकी झाली मग माझी भौगोलिक परिस्थिती ना मला 48 गावामध्ये कुत्रा राहत नाही का आणि भौगोलिक परिस्थिती 8 किलोमीटरची का आणि माझी विनंती आहे उपाध्यक्षांना पालकांना कुठल्या तरी अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही ना मग आम्ही आपला लोकप्रतिनिधी फक्त बोलतो आणि त्याच्यावर काही कारवाईच होत नाही आणि मग तीव्रती निघून जाते आणि नंतर परत पे कमी होतो मला असं वाटतं कुठल्या तरी एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ना गुंड्यांवरच करा कारवाई पूर्ण जिल्हा परिषद गुंड चालवतात आणि वरून मला धमकीचे फोन देतात निरोप देतात मेसेज पाठवतात म्हणजे ती धमकी होती त्यांची काय लायकी नाही पण प्रेमाची मोठीची धमकी असते असं करू नका तसं करू नका हे होईल अशी मदत करतो तशी मदत करतो आणि आमच्या आपसापसामध्ये लावतात मला मी खरणार आला खरणार किती द्यायला नाही लावला जिल्हा परिषद हे चालवता का यांच्या घरची जिल्हा परिषद आहे का आणि कुठल्याही खात्याचा विषय असल्यानंतर हे इंटरफिअर करतात यांचा काय संबंध आणि मला काय म्हणायचं यांनी दोन भागावर बांधकाम दोन हे सगळं जिल्हा परिषद का बघता सीओ मॅडमकडे काही काम असलं का हे फोन करतात दुसऱ्या खात्याकडे काही काम असलं की हे फोन करतात मला असं वाटतं का गुंड्यांवरच्या कारवाईसाठी सगळे आमदार निघून ठराव करावा आणि काहीतरी कारवाई झाली कुठल्या तरी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे फक्त बोलायचं तिथे आणि फक्त ओलावा करायचं आणि नंतर परत काहीतरी म्हणजे आमच्या ह्या आम्ही ज्या तक्रारी करतो ह्या तक्रारीची कुठेतरी नोंद झाली पाहिजे त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे मग फक्त आम्ही बोलतोच का होतो आम्ही सभागृहात बोलतो जे उच्चस्थानीय सभागृह त्यावेळेस मंत्री त्याचं उत्तर देतात आणि त्यावेळेस त्याची नोंद होते आणि त्याच्यावर कारवाई होते इथं काहीच कारवाई होत नाही साहेब तुम्ही कोण मी पालकमंत्री महोदयांना नम्रपूर्वक विनंती करतो साहेब जिल्हा परिषद एक मिनिट जिल्हा परिषदला कोणाला विचारा पूर्ण जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्टर यांचे फोन रेकॉर्ड काढा लोकेशन काढा सगळे कॉन्ट्रॅक्टर यांच्या टचमध्ये सगळे कॉन्ट्रॅक्टर यांना भेटतात सर्व आणि काय म्हणजे आमचे आम्ही 4-5 लोकांमधून निवडून येतो आम्ही जेव्हा त्या गावात जातो त्यावेळेस आम्हाला काहीतरी सांगावं लागतं तुला काय दिलं म्हणून नियतमधून यांनी दीडपट जाऊ द्या भौगोलिक परिस्थिती जाऊ द्या काहीच बाजूला ठेवा काहीच नाही एक रुपया नाही एक रुपया 48 गाव आहे जायचं कसं त्या गावात मतदान कसं करायचं नाही इश्यू असा आहे की कांदे साहेबांचं म्हणणं बरोबर आहे कारवाई करा पण अशी बोगस कारवाई करून काढता येणार नाही पहिले इन्क्वायरी करा परंतु दोषारोप करा तू कारवाई करून उपयोग नाही येणार असं नाही करता चौकशी करून मग त्याच्यावर कारवाई करा जे फॅक्ट असे द्यावे आणि जे म्हणतात ते जे आहे तो Gracias.